नमस्कार मित्रांनो, आज आपण उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या किडनीची काळजी कशी घ्याल त्याविषयी बोलणार आहोत. आपण सगळे बघतोय की क्लायमेट चेंजमुळे पूर्वीपेक्षा आता जास्त टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये राहत आहे. प्रचंड उष्णता किंवा तुम्ही हीट वेव्ह म्हणू शकता ज्याला, जे आता आपल्याला जाणवते. अशा परिस्थितीमध्ये उष्माघात, हीट स्ट्रोक प्रमाण थोडस वाढतं, त्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचंय. या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुमच्या शरीरातले पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं लागेल तुम्हाला. तुम्हाला वॉटर इनटेक, म्हणजे तुम्ही रोज जे पाणी पिता त्यामध्ये वाढ करावी लागेल. मी ऍव्हरेज अडल्टला असं सांगेन की 3.5 ते 4 लिटरच्या पुढे तुम्हाला 24 तास पाणी घ्यायला हवं. स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही वारंवार रेग्युलर इंटरवल मध्ये पाणी प्यायला हवं. आपल्या बॉडीचं हायड्रेशन स्टेटस हे योग्य आहे की नाही तर ते कसं कळतं, तर तुमचा जो युरिन कलर आहे तो डार्क नको. जर युरिन कलर डार्क असेल तर या अर्थ बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि किडनी इज ट्राईंग टू कन्झर्व द वॉटर, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड युरिन किडनी तयार करते. दुसरं एक मी असं सांगेन, जर तुम्हाला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, किडनी स्टोन असेल, तर त्याही संदर्भात तुम्हाला काळजी घ्यायला हवी. अशा रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला हवी. तुमचं रेग्युलर शुगर मॉनिटर करायला हवी, ब्लड प्रेशर मॉनिटर करायला हवं. जर तुम्हाला स्टोनचा त्रास असेल तर तुम्ही अशा उन्हाळ्याच्या काळात स्टोनचा त्रास वाढण्याची शक्यता असते, तर सोनोग्राफी किंवा एक्सरे करून तुम्ही जवळचे जे किडनी विकार तज्ञ आहे त्यांना तुम्ही भेटायला हवं. त्यानंतर दुसरं एक प्रमाण असं एक मी सांगेल की फळांचं, म्हणजे ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे अशा फळांचं इंटेकही तुम्ही वाढवायला हवा. दुसरं एक ते की रेग्युलर इंटरवलला तुम्ही, जर तुमचं सन एक्सपोजर खूप जास्त असेल तर अशा वेळी तुम्हाला इलेक्ट्रोलाईट डिस्टर्बन्स ही होण्याची शक्यता असते. म्हणजे जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर त्या घामामध्ये सोडियम, पोटॅशियम हे जे घटक असतात, हे इलेक्ट्रोलाइट्स असतात, ते लॉस होऊ शकतात. मग अशा वेळी जर तुमचं एक्सपोजर खूप जास्त असेल तर तुम्ही, जर तुम्हाला काही सिमटम चालवत असतील तर तुम्ही जवळच्या फिजिशियनला भेटून बॉडीमध्ये सोडियम, पोटॅशियम याची लेवलही चेक करायला हवी. तर मला असं वाटतं की थोडक्यात आपण आज बघितलं की या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या किडनीची कशी काळजी घेणार आहोत. नमस्कार.